धारासभ यस सर. अहमदनगर जिल्हा परिषद आयोजित फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण सर्वजण विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून जो अभ्यास करत आहात, तर संख्यांवरील क्रिया हा घटक माझ्याकडे आहे. आज आपण संख्यांवरील क्रियामधील बेरीज हा घटक बघणार आहोत. खर तर अगदी पहिलीपासून आपल्याला बेरीज ही संकल्पना असते, पण संख्यांवरील क्रिया मित्रांनो हा जो घटक आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येताना सर्व लेखी उदाहरणांमध्ये येऊ शकतो. अगदी नफा तोटा सरळ व्याज करताना सुद्धा या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, आणि म्हणून या बेसिक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांचं खूप सारं महत्व गणित या विषयात आहे. आणि हा घटक आज माझ्याकडे आलेला आहे. या शिष्यवृत्ती वर्गासाठी आपल्याला प्रेरणा देणारे आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब, ज्यांच्या प्रेरणेतून हा वर्ग सुरू झाला, ते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर साहेब, आपल्या जिल्ह्याच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय कुलट मॅडम, रवींद्र भापकर सर व इतर सर्व तंत्रज्ञ टीम यांना प्रथमतः धन्यवाद देतो की आपल्या जिल्ह्यामध्ये हा आगळा वेगळा उपक्रम आपण सुरू केलेला आहे की ज्याचा विद्यार्थ्यांना निश्चित खूप चांगला फायदा होणार आहे. आणि आज आपण बेरीज ही संकल्पना पाहत असताना की सर्वात सोपी गोष्ट जी आहे बेरीज, परंतु या बेरजेच्या उदाहरणांमध्येही छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की आपल्या काही चुका होऊ शकतात. काही लेखी उदाहरणांमध्ये आपल्याला त्या बेरजेचा अर्थ कळणं खूप महत्वाचं असतं. आणि लेखी उदाहरणांमध्ये बेरीज म्हणजे पहिल्यांदा एकूण किती, जसं वजाबाकीमध्ये फरक किती, कितीने लहान कितीने मोठा, ह्या ज्या संकल्पना असतात बेरीज आणि वजाबाकी, बेरीज करताना दोन्ही मिळून एकूण किती हा शब्द आला की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची. एकूण किती, दोन्ही मिळून किती, आणि वजाबाकी करत असताना फरक किती, फरक शब्द आला, दोघांमध्ये किती फरक आहे, फरक किती, कितीने लहान, कितीने लहान, कितीने मोठा. लेखी उदाहरणांमधल्या या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. म्हणजे दोन संख्यांमधला फरक किती, फरक म्हणजे वजाबाकी. एक संख्या दुसरीपेक्षा कितीने लहान आहे, कितीने लहान आहे, कितीने मोठी आहे किंवा कितीने मोठा आहे, हे शब्द लेखी उदाहरणांमध्ये आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बेरीज करत असताना एकूण किती, दोन्ही मिळून किती, या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात. आता आपल्याला जी बेरीज ती 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी अशी बेरीज असू शकते, आणि यासाठी आपलं संख्या ज्ञान पण चांगलं असणं आवश्यक आहे. आता योगायोगाने तुम्हाला तोंडी उदाहरण कुणी सांगणार नाहीये की 7,25,001 अशी संख्या आपल्याला पेपरमध्ये समोर असते, हा आपला सर्वात जास्त फायदा आहे. जर संख्या सांगून आपल्याला उदाहरण सोडवायचं ठरलं तर ती संख्या व्यवस्थित लिहिता येणं हा खूप महत्वाचा भाग असतो. आणि बऱ्याचदा बेरीज आणि वजाबाकी यावर शिष्यवृत्ती परीक्षेतली तुम्ही उदाहरणं पाहिली तर ही लेखी उदाहरणं असतात, किंवा डायरेक्ट बेरीज करायला येत नाही, एखाद्या संख्येमध्ये उत्तर दिलेलं असतं. उदाहरणार्थ ही बेरीज दिली आणि या बेरजेचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला आणि विचारलंय तर चौकटीत कोणता अंक असेल,
आता अशा वेळी हे जे उदाहरण आहे तर आपल्याला बेरीज करता येते 9, 4, 13 तेराशे तीन हत्साला एक सहा आणि एक सात. मग सातामध्ये किती मिळवायचे म्हणजे सहा आले पाहिजे तर मुलांना इथं 16 असणार आहे. सहा आणि एक सात, सात आणि नऊ 16. तर ही जी बेरीज आहे हे बेरजेचं जे कौशल्य आहे ते आपल्याला आलं पाहिजे. 8 3 9 3 12 हत्साल आहे. 7 1 8 पुन्हा या 8 मध्ये इथे 9 आहे म्हणजे चौकटीत समान अंक आहे तर ह्या चौकटीत सुद्धा 9 असला पाहिजे पर्याय क्रमांक 3. याला दुसरी पद्धत आहे काही मुलं प्रत्येक पर्याय टाकून बघतात. इथे 6 लिहितात मग 6 6 12 13 तर यात वेळ जाण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण बेरजेच्या ज्या नियमाने बेरीज करतो एककापासून 9 4 13 हत्साल आहे. आणि मग इथे 6 1 7 सातामध्ये किती मिळवले तर 6 येतील तर 6 येत नाही म्हणजे इथं 16 असले पाहिजे. हत्सा येतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. 6 1 7 7 9 16 ही जर संकल्पना समजली की इथेच 7 झालेले आणि मग इथे 6 म्हणजे हे 16 असले पाहिजे आणि म्हणून हा या ठिकाणी 9 हा अंक येतोय असं असेल तर मग आपल्याला बेरीज. पुढचं एक उदाहरण आपण बघूया. एका संख्येतून 3,57,528 एका संख्येतून 3,57,528 ही संख्या वजा केली असता बघा बेरजेचं उदाहरण बेरीज आणि वजाबाकी हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक आहे एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. जिथे बेरीज येते त्या बऱ्याच उदाहरणांमध्ये वजाबाकी किंवा वजाबाकीच्या ऐवजी बेरीज करावी लागते. एका संख्येतून 3,57,528 ही संख्या वजा केली असता ही संख्या वजा केली असता उत्तर किती उत्तर आलंय 5,28,443 5,28,423 मिळते 423. एका संख्येतून ही संख्या वजा केली असता उत्तर हे मिळालं तर ती संख्या कोणती बघा. एका संख्येतून आता आपण सोडवूया पर्याय देत नाही एका संख्येतून ही एक संख्या त्या संख्येतून कोणती संख्या वजा केली वजा 3,57,528 ही संख्या वजा केली उत्तर कुठे येत खालच्या बाजूला तर उत्तर किती आलंय 5,28,423 तर ही संख्या. आता याच्यासाठी मी एक तुम्हाला सोपं उदाहरण देतो मुलांना. कोणती संख्या आहे की कोणत्या संख्येतून 4 वजा केले तर 5 ही संख्या मिळते. कोणामधून 4 गेले तर 5 मिळतात तर आपल्याला हे माहिती आहे 9 वजा 4 9 मधून 4 गेले की 5 येतात. मग हे 9 कसे शोधायचे तर वजाबाकीच्या विरुद्ध बेरीज क्रिया या दोन संख्यांची बेरीज इथे असणार आहे आणि आपण काय करतो इथे 4 अधिक 5 = 9 आपलं उत्तर 9 येत म्हणजे 9 मधून जर 4 वजा केले तर 5 येतात. अगदी या छोट्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला कोणत्या संख्येतून ही संख्या वजा केली तर हे उत्तर येईल. तर इथली संख्या शोधण्यासाठी इथे जशी आपण 4 3 5 ची बेरीज केली तशी या दोन संख्यांची बेरीज आपल्याला करायची आणि या दोन संख्यांची बेरीज म्हणजे वजाबाकीतली मोठी संख्या असते आणि म्हणून दिसताना उदाहरण वजाबाकीचं दिसतं आपल्याला हे उदाहरण वजाबाकीचं दिसतं पण या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे आणि म्हणून 3,57,528 अधिक 5,28,423 काही मुलं ही बेरीज डायरेक्ट इथे मांडू शकतात. उदाहरणार्थ 8 3 11
हाचाला ये दोन दोन चार आणि एक पाच, पाच आणि चार नऊ, सात आणि आठ पंधरा, हाचाला एक, पाच आणि दोन सात आणि एक आठ, पाच आणि तीन आठ, आठ लक्ष पंच्याऐंशी हजार नऊशे एकावन्न, आठ लक्ष पंच्याऐंशी हजार नऊशे एकावन्न. जर हे आपल्याला थोडस कठीण वाटत असेल ह्या दोन्ही बेरीज इथं मांडणं, तर ह्या पद्धतीने करायचं, तुमचं उत्तर हेच येणार आहे. म्हणजेच उदाहरण दिसताना दिसत होतं वजाबाकीचं, पण आपल्याला प्रत्यक्ष करायची होती बेरीज. असं बेरीज आणि वजाबाकी हे घटक फारसे वेगळे आपल्याला काढता येणार नाही, एकमेकांची त्यामध्ये सांगड असणार. आणखी पुढचं उदाहरण आपण बघूया. कधी कधी तर खूप सोपी उदाहरणं असतात पण तरी आपली गडबड होते, किंवा तीन अंक तीन किंवा चार संख्या दिलेल्या असतात एकत्र आणि त्यांची बेरीज करायची असते. ते आपल्याला एककाखाली एक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, आणि ज्यावेळी आपण स्कॉलरशिपचा पेपर सोडवतो तर ह्या संख्या एकाखाली एक दिल्या जात नाही, तर ही बेरीज आडवी मांडणी केली जाते. आणि आडवी मांडणी करत असताना एखादी संख्या पाच अंकी असते, एखादी संख्या तीन अंकी असते, एखादी चार अंकी असते, आणि मग आडवी बेरीज करण्याची सवय जरी असली तरी कदाचित आपला गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणून कच्चं काम करताना शक्य असेल एकाखाली एक संख्या मांडल्या तर अधिक सोपं होईल. आता बघूया, आठ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक, फक्त एक. आता हे उदाहरण आपल्याला तसं तोंडी यायला पाहिजे, परंतु नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे गोंधळ करतात आपला. आता ही बेरीज आडवी व्हायला काहीच हरकत नाही. नऊने एक दहा हत्सालाय, 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 आठ आणि एक नऊ. हे उत्तर आलेले नऊ लक्ष, आणि हे उदाहरण तोंडी होत. एक मिळवला आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव, याच्यामध्ये एक मिळवला तर नऊ लाख उत्तर येणार आहे. हे आपलं तोंडी उत्तर यायला हवं होतं, परंतु हरकत नाही. ज्या ठिकाणी थोडीशी शंका वाटत असेल, खात्री होत नसेल, त्या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवलं पाहिजे. मगाच्या सारखंच सुरुवातीला उदाहरण घेतलं तसं. तर चौकटीत पुढील पैकी कोणता अंक असेल, ह्या चौकटीत कोणता अंक असणार आहे. मगाशी बेरीज केली त्याप्रमाणेच, सहा आणि सात तेरा, हत्साला एक, सात आणि चार अकरा आणि एक बारा, हत्साला एक, नऊ एक दहा, दहाच्या पुढे सहा मोजले, दहा आणि सहा सोळा, हत्सालाय, पाच आणि तीन आठ आणि एक नऊ, पाच आणि तीन आठ. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने जशी आपण बेरीज करतो तशीच बेरीज करत चालायचं. कोणत्याही ठिकाणी चौकट असू द्या मुलांनो, आपली बेरीज आपण क्रमाने करत गेलो की चौकटीतला अंक आपल्याला मिळून जातो. आता आपण यातल्या थोड्याशा अवघड याच्याकडे जाऊया की ज्याला आपल्याला बेरीज करत असताना अर्धा, पाव, पाऊन या गोष्टी पण माहीत पाहिजे. उदाहरणार्थ पूर्ण जर शंभर असेल तर त्याचा अर्धा पन्नास, पाव पंचवीस, पाऊन भाग असतो पंच्याहत्तर. हे झटपट माहीत असलं पाहिजे. पूर्ण जर एक हजार असेल तर त्याचा अर्धा असतो पाचशे, पाव असतो दोनशे पन्नास आणि पाऊन असतो सातशे पन्नास. पूर्ण जर एक लाख असेल, एक लाख, तर त्याचा अर्धा होईल पन्नास हजार, पाव भाग होईल पंचवीस हजार,
आणि पाऊण भाग होईल 75,000. आता हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. गोंधळ कुठं होतो? समजा मी म्हटलं पावणे 5 लाख. पावणे 5 लाख याचा अर्थ मुलांनो 5 लाख पूर्ण नाहीत. बऱ्याचदा मुलांना पावणे 5 मध्ये गोंधळ होतो. पावणे 5 म्हणजे 5 लाख पूर्ण नाही, तर पावणे 5 कसे होतात? 4 अधिक पाऊण. 4 अधिक पाऊण म्हणजे पावणे 5 होतात. आणि ही पावणे 5 ची संकल्पना तुमची क्लिअर असेल तर मग पावणे 5 लाख विचारू द्या, पावणे 5 हजार विचारू द्या, कोणतीही संख्या विचारू द्या. आता पावणे 5 लाख म्हणजे 4 लाख आणि पाऊण लाख. 4 लाख आणि पाऊण लाख म्हणजे 75,000. तर ही पावणे 5 लाख म्हणजे संख्या तयार होईल 4,75,000. बऱ्याचदा बेरजेमध्ये आपल्याला बेरीज येते, परंतु आपले अर्धा पाव पाऊण ह्या संकल्पना जर पूर्ण नसतील किंवा त्या संख्या आपल्याला जर येत नसतील तर आपली बेरीज म्हणजे आपली संख्याच चुकते आणि त्यामुळे बेरीज येत नाही. आता उदाहरणार्थ बघा मुलांना, दोन संख्या लाखातल्या दिले, दोन संख्या कशातल्या दिले? लाखातल्या. आणि मध्येच दिले 4,25,000. इथं सुद्धा काही मुलांचा गोंधळ होतो. आपण लाखाच्या टप्प्यात असलो इथे कदाचित 4,25,000 लिहिले जाऊ शकतात. म्हणून 3.5 लाख म्हणजे 3 अधिक अर्धा 3.5. मग लाख हे 3 लाख आणि अर्धा लाख, लाखाचा अर्धा होतो 50,000. आणि म्हणून 3.5 लाख म्हणजे 3,50,000 अधिक पावणे 6 लाख. पावणे 6 म्हणजे 6 लाख पूर्ण नाही, तर ते आहेत 5,75,000. पावणे 6 म्हणजे 5 आणि पाऊण, 5,75,000 म्हणजे झाले पावणे 6 लाख अधिक 4,25,000. 4 म्हणजे 4 आणि पाव, तर 1,000 चा पाव असतो 250. आणि म्हणून 4,25,000 म्हणजे 4,250. बघा बेरीज सर्वांनाच येते. या ठिकाणी बेरीज घटक महत्वाचा नाहीये, तर संख्यांचा अर्धा पाव पाऊण हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे, तर आपल्याला बेरीज येणार आहे. आणि मग ही बेरीज करणं सोपं काम आहे. तर आपल्याला ह्या संकल्पना जर कुणाच्या कच्च्या असतील किंवा जर कुणाचा अर्धा पाव पाऊण हा घटक पूर्ण नसेल तर प्रथमतः आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल, म्हणजे आपली बेरीज चुकणार नाही. बेरीज या घटकामध्ये फक्त बेरीज येणं हे अपेक्षित नाही, इतरही अनेक घटक आहे. जसं इथे आपण अपूर्णांक घटक आला हा पाव अर्धा पाऊण, अगदी बेरीज नफा तोटामध्ये येईल, सरळ व्याज मध्ये येईल, शेकडेवारीमध्ये येईल, सर्वच प्रकरणांमध्ये कुठे ना कुठे बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. तर ह्या संकल्पना बेरीज येणं जितकं महत्वाचं आहे तितकेच बाकीचे घटक त्यासाठी माहीत असणं पण गरजेचं आहे. दोन संख्यांमधील फरक, बघा फरक म्हणजे वजाबाकी. फरक दोन संख्यांमधला फरक किती? फरक या शब्दाचा अर्थ होतो वजाबाकी. तर बेरीज आणि वजाबाकी हे घटक पाहत असताना ते असे वेगळे काढू शकत नाही आपण. दोन संख्यांमधील फरक 3,17,529 आहे. म्हणजे दोन संख्यांची वजाबाकी इतकी आहे, त्यापैकी लहान संख्या त्यापैकी लहान संख्या 8,04,613
8,04,613 असल्यास मोठी संख्या कोणती? मोठी संख्या कोणती? या प्रकाराचे एक उदाहरण मी मगाशी घेतलंय. दोन संख्यांमधला फरक म्हणजे ही संख्या वजा दुसरी संख्या याची कच्ची मांडणी करायची. तर दोन संख्यांमधला फरक खाली येतो वजाबाकी 317,529. त्यांपैकी लहान संख्या वजाबाकी करताना मोठी संख्या वरती असते, लहान संख्या इथे असते. आणि ती लहान संख्या दिलेली तुम्हाला 804,613. तर मोठी संख्या कोणती? आणि पुन्हा आपण त्याच ठिकाणी आलो की चौकट वजा 2 = 3 उत्तर आलं. तर चौकटीत किती? कोणत्या संख्येतून 2 गेल्यावर 3 येणार आहे? तर 5 2 गेले 3. हे 5 कशी येतील? तर ह्या दोघांची बेरीज, वजाबाकीच्या विरुद्ध बेरीज, 2 आणि 3 = 5. मग इथली मोठी संख्या मिळवण्यासाठी आपल्याला लहान संख्या आणि येणार उत्तर यांची काय करायची आहे? बेरीज करायची. 804,613 अधिक 317,529 या दोन संख्यांची बेरीज केली तर वजाबाकीतली मोठी संख्या आपल्याला मिळणार आहे. या छोट्या उदाहरणावरून आपण ते समजून घेतलेलं आहे. आता बऱ्याचदा तुमचं बेरीज करत असताना संख्या ज्ञान परफेक्ट आहे की नाही हे सुद्धा पाहता येतं. म्हणजे संख्या तुम्हाला अक्षरी दिल्या जातात, तुम्हाला बेरीज येते, बेरीज कुणी चुकत नाही. पण कधी कधी तुमचं संख्या ज्ञान सुद्धा अचूक आहे की नाही हे पाहण्यासाठी अक्षरी उदाहरण देतात. उदाहरणार्थ 4,25,000 अधिक 17,005 बरोबर किती? या ठिकाणी मुलांना तुम्हाला बेरीज येते असं गृहित धरलेलं आहे, परंतु तुम्हाला संख्या लिहिता येते की नाही हे पाहिलेलं आहे. 4,25,000 बऱ्याचदा ही संख्या किंवा 17,005 ही संख्या मुलांनी चुकण्याची शक्यता गृहित धरलेली आहे. मग 4,25,000 तर संख्या लिहिताना आपण एकच दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष हे जे टप्पे आहेत, एकच दशक शतक हा एकत्र भाग लिहिला जातो. ही 3 अंकी संख्या असते शेवटची एकच दशक शतक, बाकीच्या सगळ्या संख्या आपण 2-2 टप्प्यात लिहितो, हजार दशहजार. आणि म्हणून आपला हा जो साचा आहे कोणता? एकच दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष हा आपला परफेक्ट असला पाहिजे. या ठिकाणी ही बेरीज पाहताना तुम्हाला हे संख्या ज्ञान अचूक आहे की नाही हे पाहिलेलं आहे. बऱ्याचदा मुलांना 4,25,000 ही संख्या लिहिता येत नाही आणि म्हणून बेरीज चुकण्याची शक्यता असते. अधिक 17,005, मग 17,000, एकच दशक शतक, हजार दशहजार, 17,000, फक्त 5 0 0 5. शेवटचे 3 अंकांमध्ये संख्या 5 असेल, 17 असतील, हे 3 अंकांमध्ये लिहिण्याची सवय आपली असली पाहिजे आणि मग ही बेरीज तुम्हाला येईल. पण या ठिकाणी आपल्याला 4,25,000 आणि 17,005 या संख्या येतात की नाही हे त्यांनी बघितलेले. आता मी बेरीज करून दाखवणार नाही तुम्हाला, ही संख्या तुम्हाला अचूक लिहिता येणं हे या ठिकाणी महत्वाचं होतं. म्हणजेच आपण बेरीज हा घटक शिकत असताना आपल्याला अपूर्णांक अर्था पाव पाहून येतोय की नाही, त्याचबरोबर आपलं संख्या ज्ञान परफेक्ट आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यानंतर
2019 साली विचारलेला प्रश्न आपण बघूया. पोलिओ निर्मूलन अभियान मध्ये एकोणावीस साली हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. पोलिओ निर्मूलन अभियानात पोलिओ निर्मूलन अभियानात 2012 साली नागपूर जिल्ह्यात तीन लाख 17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले? एकूण किती बालकांना आता आपण सुरुवातीलाच बघितलं एकूण हा शब्द आला की आपल्याला बेरीज करायची आहे. फक्त इथं हुशार मुलांचं नाही परंतु काही मुलांचा गोंधळ होतो ते 2012 पण बेरजेत धरतात. जे जी काही काठावरची मुलं असतात मुलांना हे 2012 साली म्हणजे इसवी सन दिलेले या वर्षी हे डोस दिलेले. तर या ठिकाणी आपल्याला ह्या दोनच संख्यांची बेरीज करायची आहे की नागपूर जिल्ह्यात 3,17,528 आणि अमरावती जिल्ह्यात 2,04,537 या दोन संख्यांची बेरीज करणं अपेक्षित आहे. 2012 ही काही डोस दिलेली संख्या नाहीये. 2012 बालकांना डोस नाही दिलेले ती सनदर्शक संख्या आहे. आपल्याला ज्या बालकांना डोस दिले ती संख्या इथे आहे आणि तो गोंधळ आपला होता कामा नाही. आता मी बेरीज तुम्हाला करून दाखवणार नाहीये. फक्त 2012 कधी कधी काही मुलं गडबडीमध्ये बेरजेमध्ये राहतात ती चूक आपल्याला टाळणं गरजेचं. त्यानंतर कधी कधी चढता व उतरता क्रम सुद्धा देतात गरजेला. 5-6 संख्या दिल्या जातात. या संख्यांचा चढता क्रम लावल्यास दुसऱ्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती किंवा पहिल्या व पाचव्या संख्येची बेरीज किती म्हणजेच बेरीज करत असताना आतापर्यंत आपण बघितलंय आपल्याला अपूर्णांक असणं माहिती गरजेचं आहे. चढता उतरता क्रम असणं गरजेचं आहे. संख्या लेखन करता येणं गरजेचं आहे. संख्या आपल्याला अक्षरी दिल्या जातील त्या संख्या आपण अचूक दिल्या पाहिजे. अपूर्णांक माहिती पाहिजे. संख्या लेखन पाहिजे. चढता उतरता क्रम आपल्याला आला पाहिजे. या सोप्या सोप्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या करता आल्या म्हणजे बेरीज हा घटक सुद्धा म्हणजे गणितातला प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो तसं बेरीज करताना सुद्धा आपल्याला हे सगळे घटक आले पाहिजे. लहानात लहान लहान मोठ्यात मोठी संख्या पण बनवता आली पाहिजे. आता उदाहरणार्थ 1, 3, 5, 4, 0 हे अंक वापरून तयार होणारी हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या म्हणजे
व सर्वात लहान पाच अंकी संख्या यांची बेरीज किती? या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान सर्वात मोठी संख्या बनवता आली पाहिजे. सर्वात लहान सर्वात मोठी संख्या बनवताना आपल्याला इथं अंक दिलेले चार, एक दोन तीन चार, एक तीन पाच चार, चार अंकी संख्या बनेल. पण आपल्याला इथं मात्र सर्वात मोठी पाच अंकी संख्या, सर्वात लहान पाच अंकी संख्या, सर्वात मोठी सर्वात लहान पाच अंकी संख्या. मग मुलांना सर्वात मोठी पाच अंकी संख्या बनवता येईल सर्वात लहान. आता इथे सर्वात मोठी संख्या बनवायची असेल तर अंक दिलेले चार, पण एक अंक याच अंकांपासून बनवायची. काही मुलांना वाटतं नऊ सर्वात मोठा आहे, नऊ घ्यायचा, हेच अंक वापरायचे. हे अंक वापरून म्हणजे इथे नऊचा काही संबंध आहे का? नऊ मोठा असला तरी हे अंक वापरायचे. मग याच्यामध्ये सर्वात मोठा पाच आहे तर पाच आपल्याला दोनदा घ्यावा लागेल, कारण हे अंक चारच आहे, चार अंकी संख्या बनेल. पाच अंकी संख्या बनवायची तर पाच दोनदा घ्यावा लागेल. पाच पाच चार तीन एक, 55,431 ही सर्वात मोठी संख्या बनली आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवताना चढता क्रम लावायचा. एक तीन, आता सर्वात लहान संख्या बनवताना आपल्याला इथे एक गोष्ट आहे की सर्वात लहान अंक जो आहे तो दोनदा घ्यायचा आहे, कारण जर हे चारच अंक वापरले तर चार अंकी संख्या तयार होईल. आपल्याला पाच अंकी संख्या बनवायची आहे म्हणून हा एक दोनदा घ्यावा लागणार आहे. एक एक तीन चार पाच, आणि हे आपल्याला आलं सर्वात लहान सर्वात मोठी, की मग बेरीज करणं काही अवघड नाही. मग पाच आणि एक सहा, चार आणि तीन सात, चार आणि तीन सात, पाच आणि एक सहा, पाच आणि एक सहा, 66,776 उत्तर आपल्याला मिळालं. बघा बेरीज या घटकामध्ये सर्वात लहान सर्वात मोठी, अपूर्णांक आले, संख्या ज्ञान आलं, अशा अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. पुढची काही उदाहरणं बघूयात आपण. नानी व मोठा याच्यावर सुद्धा उदाहरण येत आहे. बघा, नरेंद्रने बाजारातून काही माल खरेदी केला, त्यासाठी नरेंद्रने बाजारातून काही माल खरेदी केला त्यासाठी त्याने 2,000 रुपयांच्या 41 नोटा, 2,000 रुपयांच्या 41 नोटा, 500 रुपयांच्या 112 नोटा, 500 रुपयांच्या 112 नोटा व 100 रुपयांच्या 100 रुपयांच्या 225 नोटा दिल्या. तर त्याने त्या मालासाठी किती रक्कम दिली? तर त्याने त्या मालासाठी किती रक्कम दिली? बेरीज तर आहेच आहे, पण या बेरजेमध्ये गुणाकार पण आलेला आहे. 2,000 रुपयांच्या 41 नोटा दिलेल्या आहेत, 2,000 रुपयांच्या 41 नोटा दिल्या, तर किती रक्कम होईल ते बघावं लागेल. 500 रुपयांच्या 112 नोटा दिल्या आणि 100 रुपयांच्या 225 नोटा दिलेल्या आहे, आणि ही जी नोटांची रक्कम येईल यांची बेरीज केली का त्यांनी किती रक्कम दिली ते कळणार आहे आपल्याला. बघूया आपण. 2,000 रुपयांच्या 41 नोटा, 41 × 2 = 82, आणखी 3 शून्य, म्हणजे हे 82,000 रुपये दिले त्याने.
बघा बेरीज या घटकामध्ये गुणाकार पण आलाय. पुढे हे दोन शून्य आहे, गुणाकार करताना बघा मुलांनो आपण एकक स्थानी जे शून्य असतील ते लिहितो आणि आता गुणाकार राहिला काय 112 गुणिले 5, तर 5 दुणे 10 हत्साला 1, 5 एके 5 आणि 1 6 आणि 5 एके 5, तर हे झाले 56,000 रुपये. किंवा 500 च्या 2 नोटा मिळून 1,000 रुपये होतात. जर चांगल्या संकल्पना असतील तुमच्या क्लिअर की 500 च्या 2 नोटा म्हणजे 1,000 रुपये, म्हणजे 112 च्या निम्मे 56,000 रुपये होतात, हे तोंडी पण आपण करू शकतो. पुढे 100 च्या 225 नोटा 225 एके 225 आणि हे 2 शून्य 225 म्हणजे 22,500 रुपये. हा नोटांचा हिशोब आला की मग आपल्याला बेरीज करायची, तर एकूण किती रक्कम दिली 0, 0, 5, 7, 2, 8, 9, 10, 7, 8, 2, 10, 11, 5, 16. तर मुलांना 1,60,500 रुपये नरेंद्रने रक्कम दिलेली आहे. बेरीज हा घटक पाहत असताना कोणत्या वेगवेगळ्या घटक आपल्याला त्या बेरीज या घटकात येतात हे पण आपण बघत आहोत. म्हणजे बेरीज ही क्रिया फक्त वेगळी नाही तर ती इतर अनेक घटकांना अवलंबून आहे, इतर अनेक घटक त्यामध्ये अंतर्भूत आहे हे आपण या निमित्ताने बघत आहोत. अजून वेगळ्या प्रकारचं उदाहरण आपण पाहूया. ४३,000 अधिक ५४५ शतक अधिक ६,340,000 बरोबर किती? आता एकक, दशक, शतक ह्या संकल्पना आपल्याला माहिती आहे. एकक म्हणजे सुटे, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100 आणि 1,000 म्हणजे 1,000, की ज्याच्यावर 3 शून्य असतात. शतक म्हटलं की 2 शून्य असतात, दशक म्हटलं की 1 शून्य असतो. मग मुलांना 43 दशक, दशक म्हटलं का 1 शून्य द्यायचं कोणाच्या पुढे? 43 च्या पुढे. इतकं साधं सोपं आहे. 43 दशक, दशक म्हणजे 10, 1 शून्य म्हणजे झाले 430 अधिक 545 शतक, शतक म्हणजे 2 शून्य द्यायचे 545 च्या पुढे 2 शून्य, म्हणजे 545 च्या पुढे 2 शून्य म्हणजे काय झाले? 545,000 झाले. 6,000, आता इकडे लिहितो थोडस म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं होईल. 43 दशक, दशक म्हणजे 1 शून्य, 545 शतक, या शतक शब्दाचे 2 शून्य आणि 545 झाले 54,500. किती झाले? 54,500. 6,340,000 किती शून्य द्यायचे? 3 शून्य द्यायचे आणि 6,340 द्यायचे. ही संख्या काय झाली? 63,40,000. आणि मग यांची बेरीज बघा, हा हजार शब्द म्हटला, इतके हजार आहे, इतके हजार म्हणजे त्याच्यावर 3 शून्य. तर ह्या एकक, दशक, शतक या संकल्पना जर आपल्या क्लिअर असतील तर मग बेरीज करणं सोपं आहे. 0, 3, 5 4, 9, 4 8, 4, 5 4, 9, 3 8, 3, 6 8. बेरीज किती सोपी बघा, 63,94,930 या ठिकाणी ही बेरीज तुम्हाला येते, हे गृहित धरलेले आहे. फक्त तुम्हाला दशक, शतक, हजार तेवढे लक्षात येतात की नाही हे पण परीक्षकांनी बघितलेलं आहे. आणखी एक मगाशी मी जे अर्धा पाव पाहून म्हटलं होतं त्यातलंच एक उदाहरण पाहूया. 38,500
अधिक सव्वा तीनशे अधिक पाऊनशे आता बघा हे हजार मध्ये आणि हे शेकड्यामध्ये मग साडे अडतीस साडे म्हणजे अर्धा अडतीस अडतीस आणि अर्धा आणि हजार मधला आहे म्हणजे अडतीस हजार पाचशे सव्वा तीनशे सव्वा सव्वा म्हणजे एक आणि पाव असतो पण हा तीनशे आणि पावे म्हणून हा झाला सव्वा तीनशे म्हणजे तीनशे पंचवीस मागाशी आपण जे पाव अर्धा पाहून पाऊनशे मुलांना पाऊनशे म्हणजे शेकडा पण पूर्ण नाहीये हे आपल्याला माहिती पाहिजे पावशे म्हणजे पंचवीस पावशे ते पाव शेकडा शे म्हणजे काय शेकडा शेकड्याचा पाव भाग मग मागाशी आपण पाहिलं शेकडा म्हणजे शंभर अर्धाशे म्हणजे अर्धा शेकडा म्हणजे पन्नास इथं बघा शेकडा म्हणजे शंभर आता हा शेकडा शब्द थोडक्यात शे लिहितात फक्त शे मग त्याच्यातला पावशे म्हणजे पाव शेकडा शंभरचा पाव भाग असतो पंचवीस अर्धाशे म्हणजे अर्धा शेकडा शंभरचा अर्धा भाग तो असतो पन्नास आणि पाऊनशे म्हणजे पाऊन शेकडा शे म्हणजे शेकडा शेकड्याचा पाऊन भाग तो असतो पंच्याहत्तर आणि पाऊनशे इथं चुकण्याची शक्यता आहे मुलांची पाऊन शेकडा याचा अर्थ करायचा शेकड्याचा पाऊन भाग आणि तो आहे पंच्याहत्तर आणि एवढं माहित असेल तर मग हा बेरीज हा काही प्रकार अवघड नाही शेकडा म्हणजे शंभर पावशे म्हणजे पाव शेकडा अर्धाशे म्हणजे अर्धा शेकडा पाऊनशे म्हणजे पाऊन शेकडा आणि एवढा भाग माहिती असेल बऱ्याचदा मुलं हे शे शे काय हे लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे गोंधळून जातात तर शे म्हणजे शेकडा ही संकल्पना ही आपली क्लिअर आहे बघा तीन लक्ष पंचवीस हजार सातशे पन्नास चार लक्ष पंचवीस हजार सातशे एकावन्न तीन लक्ष पंचवीस हजार सातशे पन्नास पुढची संख्या आहे सात लक्ष पस्तीस हजार चारशे एकवीस आणि चार लक्ष पंचवीस हजार आठशे पन्नास या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास चढता क्रम विचारू शकता उतरता क्रम चढत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या या ठिकाणी आपल्याला चढता क्रम अचूक लावता येतोय की नाही हे पण बघितलेलं आहे चढता क्रम लावायचा म्हणजे लहान संख्येपासून सुरुवात करायची आपल्याला आणि मग सर्वात लहान संख्या बघा या सगळ्या चार लाख आहे सात लाख सगळ्यात मोठी असणार आहे सगळ्यात लहान संख्या आहे तीन लाख पंचवीस हजार सातशे पन्नास तीन लाख पंचवीस हजार सातशे पन्नास पुढची संख्या चार लाखामध्ये कोणती ही चार लाख पंचवीस हजार चार लाख पंचवीस हजार ही आहे सातशे एकावन्न आणि ही आहे आठशे पन्नास तर सातशे एकावन्न ला आणि म्हणून चार लाख पंचवीस हजार सातशे एकावन्न पुढची संख्या चार लाख पंचवीस हजार आठशे पन्नास सगळ्यात मोठी आहे की आपण पाहिलीच नाही आपल्याला दुसरी आणि तिसरी संख्या मिळालेली लगेच बेरीज करू आपल्याला या ठिकाणी चढता क्रम जरी विचारलाय तरी चढता क्रम लावायचा अपेक्षा आपल्याला दुसरी संख्या तिसरी संख्या मिळाली वेळ घालवायचं काही कारण नाही आणि आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची लगेच बेरीज करून आपलं उत्तर शोधू शकतो एकाशी एक
5 तो उत्तर आलेले 851,600. जे पुढच्या संख्या मांडा किंवा हे करा तर दुसरी तिसऱ्या संख्येपाशी आपण होतो तर ती बेरीज पण आपण लगेच करून घेतली तर आणखी आपला वेळ वाचे. खर तर अतिशय सोपा घटक आहे बेरीज, फक्त याच्यामध्ये काही गडबडीमध्ये आपले मार्क्स जाऊ शकतात म्हणून बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आणखी एक दोन उदाहरण आपण बघणार आहोत. सरणी तर चिन्हांच्या जागी असलेले अंक शोधा. त्या चिन्हांच्या जागी कोणते अंक येतील? आपण जी पद्धत पाहिली त्याच पद्धतीने 8 आणि 8 16 हात चाला एक, मग 2 आणि 1 3 3 आणि 1 4 2 आणि 1 3 3 आणि 1 4 इथं आता 2 आणि किती 1 तर 2 आणि 9 11 होतील. 1 तर येणारच नाही, बेरीज आहे. ठीक आहे, वजाबाकी नाही, 2 आणि 1 गेला 1. 2 आणि 9 9 आणि 2 11 हात चाला 1. 4 आणि 5 5 आणि 3 8 म्हणजे आपल्याला सांगणी बरोबर 3, गोलकटिंब बरोबर 9 आणि हष्टार बरोबर 1. आणि असा पर्याय कुठे? जरी हे चिन्ह खालीवर असतील तरी हे बरोबर 3 कोणत्या पर्यायात येईल? गोलकटिंब बरोबर 9 कुठे, हष्टार बरोबर 1 कुठे? तर ते ज्या पर्यायात आहे तो पर्याय आपण लिहू शकू. या ठिकाणी मागाशी चौकटी दिल्या होत्या तर आता वेगवेगळी चिन्ह दिलेली, एवढाच फरक आहे. आणि एकसारख्या चौकटी तेव्हा दिल्या जातात किंवा एकसारखे चिन्ह तेव्हा असतात की त्या जागेवर समान अंक असतो. सारखंच चिन्ह असेल तर अंक समान असतो, इतर आणि इथं चिन्ह वेगळं आहे बघा. म्हणून इथे 1 आलेला आहे, इथे 9 आलेला आहे, इथे 3 आला आहे. ही सगळी वेगवेगळी चिन्ह त्यासाठी वापरली मुलांना. समजा इथे स्टार असता इथे स्टार असता तर या दोघांच्या जागेवर एकच अंक येतो, कारण समान अंकांसाठी समान चिन्ह वापरलं जातं. अंक वेगवेगळे असतील तर त्यासाठी भिन्न चिन्ह किंवा वेगळं चिन्ह वापरलं जातं. आता बघा, नफा तोटाचं उदाहरण आहे पण त्याच्यातही तुम्हाला बेरीज आहे. उदाहरण, आता हा प्रश्न किती साली आलेला आहे, दोन हजार 17 आहे बहुतेक. बघूया हे उदाहरण. रामरावांनी ऊस बियाण्यासाठी 60,000 ऊस बियाण्यासाठी रुपये 60,000 खत खरेदीसाठी 27,000 खत खरेदीसाठी रुपये 27,000 मजुरी व औषधांसाठी रुपये 22,000 खर्च केले. ऊस विक्रीतून ऊस विक्रीतून
त्यांना ऊस विक्रेतो त्यांना रुपये 2.25 लाख मिळाले मिळाले 2.25 लाख मिळाले. तर त्यांना किती रुपये नफा झाला? तर त्यांचा नफा बघा मुलांना लेखी उदाहरणे या उदाहरणामध्ये तुमचं संख्या ज्ञान पण पाहिलंय त्यांनी. पण संख्या ज्ञान सोपं आहे, राऊंड फिगर आहे, 60,000, 27,000, 22,000. पण या उदाहरणामध्ये बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, तुम्हाला नफा विचारलाय म्हणजे नफा तोटा पण आहे. म्हणजे त्यांनी खर्च किती केलाय? तर आधी 60,000 आहे, 27,000 आहे, मजुरी व औषध 22,000 आहे. याची तुम्हाला बेरीज करावी लागणार आहे की त्यांनी आधी 60,000 रुपये त्याच्यानंतर खत खरेदीसाठी 27,000 रुपये, मजुरी व औषध याच्यासाठी 22,000 रुपये इतका त्यांचा खर्च झालेला आहे. म्हणजे याची तुम्हाला बेरीज करावी. तर 1,09,000 एवढा त्यांनी खर्च केलेला आहे आणि 1,09,000 रुपये त्यांनी भांडवल गुंतवलं, खर्च केला आणि नंतर ऊस विकल्यावर त्यांना किती मिळाले? 2.25 लाख. 2.25 लाख म्हणजे 2,25,000 रुपये मिळाले, जास्तीचे मिळाले. वजा हा खर्च 1,09,000 म्हणजे राहिलेला त्यांचा नफा. बेरीज झाली, वजाबाकी आली, 2.25 लाख संख्या ज्ञान आलं आणि मग नफा किती वजाबाकी केल्यानंतर येणारे नफा. म्हणजे एखाद्या उदाहरणामध्ये बेरीज फक्त काय तुम्हाला संख्या देतील आणि बेरीज करायला लावतील असं नाही. तर बेरीज या संकल्पनेमध्ये आज आपण बघितलं की किती किती गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, अंतर्भूत आहेत आणि त्या ठिकाणी नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, शेकडेवारी असेल, अनेक ठिकाणी आपल्याला बेरीज करायला लागते. आणि संख्यांवरील क्रिया हा जो घटक आहे हा सगळा मूलभूत क्रिया आहे. याला मूलभूत क्रिया का म्हणतात? की या प्रत्येक उदाहरणामध्ये ह्या क्रिया करायला लागतात आणि म्हणून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा सर्व गणिताचा पाया आहे. संख्या ज्ञान असेल सगळं आणि यांना मूलभूत क्रिया म्हणतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला करायला लागू शकतात. आणखी एक दोन उदाहरण आपण परीक्षेला आलेलेच बघूया. बघा अर्पिणी दोन दिवसात आरतीने 2 दिवसात 24,750 पाकिटे तयार केली. वर्षाने तिच्या अपेक्षा वर्षाने तिच्या अपेक्षा 630 पाकिटे अधिक तयार केली. तर दोघींनी मिळून 2 पाकिटे तयार. आता अशा उदाहरणात एकदम साधं उदाहरण आहे पण इथं चुकण्याची शक्यता बऱ्याच मुलांची असते. पहिला पर्याय पंचवीस हजार 380. दुसरा पर्याय
50,130 48,870 50,230 बघूया आपण काय होतं. बऱ्याचदा घाई घाई मध्ये उदाहरण वाचलं जातं की आरतीने 2 दिवसात एवढी पाकिटे तयार केली, वर्षाने 630 तिच्यापेक्षा 630 पाकिटे अधिक तयार केली, दोघींनी मिळून केली. बऱ्याचशा मुलांकडून असं होतं 24,750 अधिक 630 25,380 पहिलाच पर्याय पाहून लगेच गोल रंगवला जातो. मुलांनो काय झालंय की 25,380 पाकिट जी आहे ना ही वर्षाची पाकिट आहे, वर्षाने तिच्यापेक्षा 630 पाकिट जास्त तयार केली. तुम्हाला दोघींनी मिळून विचारलंय, दोघींनी मिळून ही मी पर्याय पुसून टाकतो, ही वर्षाने तयार केलेली पाकिट आहे, आरतीची पाकिट आहे. आरतीची आरतीची पाकिट किती आहे? 24,750 हिच्यापेक्षा 630 जास्त. कुणाची? वर्षाची. ही वर्षाच्या पाकिटांची संख्या हिच्यापेक्षा आरतीपेक्षा 630 ज्यादा. कुणाची? वर्षाची. जे 25,380 ही संख्या आली ही वर्षाने बनवलेली पाकिट आहे. आणि मग दोघींनी मिळून म्हणजे 24,750 आणि 25,380 8 × 5 = 13 × 11 × 5 × 4 = 10 × 4 = 5 दोघींनी मिळून 50,130 पाकिट बनवली दोघींनी मिळून. आणि बऱ्याचदा काय केलं जातं, आपलं चुकणारं उत्तर आपल्याला पटकन दिसतं, म्हणजे आपलंही उत्तर येतं ते आणि पर्यायातही असतं आणि आपण काही विचार न करता लगेच तो पर्याय रंगवतो. तर या ठिकाणी लेखी उदाहरणाचा अर्थ कळणं, आपल्याला कुणाचे वर्षाची पाकिटं विचारले का दोघींची मिळून विचारले, हा नीट विचार करणं खूप महत्वाचं आहे. कोणत्याही लेखी उदाहरणांमध्ये गणिताचा अर्थ कळणं हे खूप महत्वाचं असतं. तुम्हाला बेरीज येते, सगळं येतंय हे माहीत आहे, हे गृहीत धरून प्रश्नांची रचना केलेली असते. आणि म्हणून गणिताचा वाचन जे आहे, उदाहरणाचं वाचन, ते अतिशय नीट बारकाईने करणं, आपल्याला काय करायचंय ते समजून घेणं, सोपं उदाहरण असलं तरी त्याचं कच्चं काम करणं. उदाहरणार्थ आरतीचे पाकिट इतके, तिच्यापेक्षा वर्षाची 630 जास्त आहे, मग वर्ष नाव लिहून हे वर्षाची पाकिट, असं जर सुटसुटीत काम आपण करू शकलो तर चुकण्याची शक्यता फार कमी होती. सर वेळ आहे ना आपल्याकडे? घ्या सर, घ्या. एक दोन उदाहरणं घेऊया आपण. हो सर. आता बघा, दिसताना वजाबाकीचं उदाहरण दिसेल. 6,04,352 अर्थात ही आडवी मांडणी दिलेली, मी तशीच मांडतो म्हणजे लक्षात येईल. 6,04,352 वजा चौकट बरोबर 582,408 तर चौकटीच्या जागी काय? आता या ठिकाणी बघा, उभी मांडणी केली तर 6,04,352 वजा ही चौकट आहे आणि उत्तर आलेले आहे मुलांना इथं 582,408. आता हे वजाबाकीचं उदाहरण आहे, परंतु मागाचं बेरीज आणि वजाबाकी ह्या ज्या संकल्पना एकमेकांना पूरक आहे, मी कच्चं उदाहरण दाखवलं होतं तसं छोटं उदाहरण पहा. 5 वजा किती असं छोटी मांडणी करायची छोट्या उदाहरणाची आणि 3 उत्तरे. 5 मधून किती गेल्यावर 3 उत्तर येतं? तर 5 मधून 2 गेल्यावर आपल्याला कळतं. पण हे 2 उत्तर येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 5 वजा 3. जसं मागाशी बेरीज पाहिलं, 5 गेले 2, तर या ठिकाणी
6,04,352 वजा 5,82,408 ही इथली लहान संख्या मिळणार आहे. मगाशी आपण बेरीज पाहिलेली ह्या प्रकारातली, आता त्या प्रकारातली वजाबाकीचं उदाहरण. आता आपण हा वजाबाकी घटक उद्या बघणार आहोत, परंतु तुम्हाला मी कल्पना दिली की कितीही मोठं उदाहरण असेल काय करायचंय लवकर लक्षात नाही आलं, एक छोटं उदाहरण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, उभी मांडणी करायची, छोटं उदाहरण घ्यायचं आणि हे दोन उत्तर येण्यासाठी काय करावं लागतं, अगदी तशीच क्रिया ह्या मोठ्या उदाहरणांना करायची आणि मग बेरीज असेल वजाबाकी असेल तर या गोष्टी आपल्या चुकणार नाहीत. ठीक आहे, बेरीज हा घटक सोपा जरी असला तरी त्यातले काही बारकावे सांगण्याचा मी प्रयत्न केला. आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी पुलट मॅडम यांचं शिष्यवृत्ती या विषयावर, एकूणच स्पर्धा परीक्षा या घटकावर खूप प्रेम तर आहेच, परंतु गेल्या खूप वर्षांचा त्यांना अनुभव आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतो आणि सर्वात महत्वाचं की समोरच्याच्या अडचणी समजून घेऊन सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन खूप चांगल्या प्रकारे हा वर्ग चालू आहे. निश्चित आपणा सर्वांना खूप चांगला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझं हे लेक्चर सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भापकर सर इतर तंत्रस्नेही मंडळींनी केला, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्या काही शंका असतील किंवा काही असेल तर त्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चित कटिबद्ध आहोत. तुम्हाला सर्वांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तर शुभेच्छा आहेत. शनिवारी तुमचा नवोदयचा पेपर आहे, त्याचंही नियोजन त्या दिवशीचं तासांचं कसं असेल ते कुलट मॅडम आपणास सांगतीलच. आजच्या दिवशी मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आज आदरणीय अनिल कडलक सरांनी बेरीज हा घटक इतर घटकांशी त्याचा समन्वय कसा आहे, कसा सहसंबंध आहे, मग ते नाणी व नोटांचे असेल, रुपये पैसे, त्याचप्रमाणे वजाबाकीचा संबंध आलेला असेल किंवा वजाबाकीचं चिन्ह आलंय पण तिथे बेरीज करायची आहे, अपूर्णांक असतील, या सर्व घटक उपघटकांशी बेरजेचा कसा संबंध आहे आणि त्यावर कशी उदाहरणं येतात, असे अतिशय सुंदर असं सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पा कन्सेप्ट ही क्लिअर केलेली आहे तुमच्या सर्वांची आणि उदाहरणे कशी येतात, परीक्षेला आपली चूक कुठे होते, सोप्या प्रश्नाचे गुण जाऊ नयेत, त्याचप्रमाणे त्यामध्ये काठिण्य पातळी असलेले प्रश्न कसे असतात, याचं अतिशय एकदम सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. पा तर सरांचे जिल्हा परिषदेच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करते, त्याचप्रमाणे रवी भापकर सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि आपला जो 20 तारखेला नवोदयचा पेपर आहे तर तासिकांचं नियोजन आज मी आदरणीय पाटील साहेबांशी विचारून किंवा त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला उद्या सकाळी सांगितलं जाईल. तर धन्यवाद सर्वांना. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.